मुष्टियुद्धामध्ये महाराष्ट्राच्या देविका घोरपडे हिने उपांत्य फेरीत स्थान मिळवत पदक निश्चित केले आहे. 52 किलो गटात तिने हरियाणाच्या अंजली कुमारी हिचा सहज पराभव केला. तिने प्रारंभापासूनच या लढतीत आपले वर्चस्व राखले होते. महाराष्ट्राच्या अभिषेक जांगीड, कुणाल घोरपडे यांनी आगेकूच कायम राखली. भोपाळ येथील तात्या टोपे क्रीडा नगरीत सुरू असलेल्या या स्पर्धेतील 75 किलो गटात अभिषेक याने अरुणाचल प्रदेशचा खेळाडू रिंचन देपका याचा 5-0 असा धुवा उडवला. या लढतीत त्याने तीनही फेऱ्यांमध्ये आपल्या प्रतिस्पर्ध्याला ठोसेबाजी करण्यास फारशी संधी दिली नाही. त्याने जोरदार आक्रमक शैली आणि भक्कम बचाव अशा दुहेरी तंत्रांचा उपयोग करत या लढतीत निर्विवाद वर्चस्व गाजवले. हाय, माझं नाव देविका घोरपडे. मी आय एम अ बॉक्सर. मी पुण्याची आहे आणि मी आत्ता करंट साई एन सोई औरंगाबादला ट्रेनिंग करते. मी लास्ट 6 इयरपासून बॉक्सिंग करते आहे आणि आत्ता खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये मी महाराष्ट्राला रिप्रेझेंट करते आहे इन 52 केजी वेट कॅटेगरी. मी आत्ता फ्यू मंथ्स बॅक वर्ल्ड चॅम्पियनशिपला इंडियाला रिप्रेझेंट केलं आणि त्यामध्ये आय वॉन अ गोल्ड मेडल अँड आय एम 4 टाइम्स नॅशनल चॅम्पियन. आत्ता मी माझ्या क्वार्टर फायनल बाउटमध्ये हरियाणाला बीट करून 5-0 बीट केलं आणि आत्ता मी सेमीफायनलमध्ये सिलेक्ट झाली आहे. आता डे आफ्टर टुमॉरो मी सेमीफायनल खेळेन. त्यामध्ये मी माझं बेस्ट देईन. मी ट्राय करेन की 5-0 वन साईड सगळे बाउट्स जिंकू आणि गोल्ड मेडल घेऊ.